सुरक्षा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण घेतलेल्या विट्यातील शाळेचे पालटले रुपडे। विट्यात सुसज्ज ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची होणार स्थापना। विटा शहरातील सेंट्रल हायस्कूल या शाळेत महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण घेतले होते। कराड रोडवरील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याजवळील असणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूचे रुपडे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बदललेले आहे। या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील सर्व पुस्तके तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सुसज्ज पुस्तकांचे ग्रंथालय, ई पुस्तकालय आदी उभारले जाणार आहे। यासाठी खानापूर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती सुहास बाबर यांनी यावेळी बोलताना दिली। 5 वर्ष झालं मी आणि आमची टीम सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी काम करतोय। गेली 10 वर्ष झालं मला ह्या पंचायत व्यवस्थेमध्ये काम करतोय। मी पंचायत समितीला 5 वर्ष काम केले आणि आता जिल्हा परिषदला 5 वर्ष त्या ठिकाणी काम केले। आता काही दिवसामध्ये आमची टर्म त्या ठिकाणी संपली। मला सांगायला आनंद होतोय की 2012 साली आम्ही पंचायत समितीला निवडून झाल्यानंतर प्रचंड दुष्काळात असलेला तालुका आणि टँकरनं पिण्याचं पाणी पुरवत असताना आपण केलेलं कष्ट, पंचायत समितीने केलेलं काम आणि त्याच माध्यमातून दुष्काळाच्या काळामध्ये झालेलं रोजगार हमीचं काम, शासनाच्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन आम्ही ज्या पद्धतीने केलं होतं त्या पद्धतीनं 2012 ते 2017 खूप चांगलं काम आम्हाला त्या टीमला करता होतं। 2017 साली परत आम्हाला नव्यानं लोकांनी त्या ठिकाणी संधी दिली होती आणि गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही अतिशय चांगलं काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे। त्या काळच्या सभापती मनीषाताई असतील, महावीरभाऊ असतील, त्या काळच्या सगळ्या आमच्या टीमचे उपसभापती सर्व सदस्य असतील, माझ्याबरोबर काम केलेल्या निलमताई असतील, आदाटिकाती असतील, त्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या खानापूर तालुक्याचा नावलौकिक मोठा व्हावा यासाठी खूप आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता। दुष्काळामध्ये असूनसुद्धा ही आपली पंचायत समिती यशवंत पंचायत राजमध्ये एकेकाळी राज्यामध्ये दुसरी आली होती। आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि आमच्या कारभारावरती ज्या यशवंत पंचायत व्यवस्थेचं मूल्यमापन होतं त्या मूल्यमापनामध्ये आमच्या काळामध्ये ही खानापूर तालुक्याची पंचायत समिती राज्यात पहिली आली होती आणि आपल्याला जवळपास 32 लाखाचं पहिलं बक्षीस आपण त्या ठिकाणी मिळवत होतो। गेल्या 10 वर्षामध्ये या व्यवस्थेमध्ये काम करत असताना आमच्या टीमकडून किंवा आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्याकडून कर्मचाऱ्यांकडून एकही चूक जेणेकरून आपल्या पंचायत समितीची कधीही गालबोट येऊ नये असा प्रामाणिकपणे प्रयत्न गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही केला आहे। कारण ह्या पंचायत समितीला तसा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, जवळपास 4 आमदार ह्या पंचायत समितीनं जे पंचायत समितीच्या खुर्शीवरती बसले होते असे 4 आमदार त्या बापू असतील, शहाजी बापू असतील, अनिलभाऊ असतील, मोहनसिंह दादा असतील, संपतरावांना असतील, ही बडी मोठी नेते मंडळी आटपाडीचे देशमुख साहेब असतील, त्या सगळ्यांच्या ज्यांच्या पदस्पर्शाने ही पंचायत समिती एवढी मोठी झाली त्या पंचायत समितीचा आम्ही 10 वर्ष कारभार चांगल्या पद्धतीने हाताळला आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवं करावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी बराच प्रयत्न केला आहे। मला सांगायला आनंद होतो आहे की ज्या वास्तूमध्ये आपण या ठिकाणी बसलो आहे गेले 2017 पासून त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता की ह्या वास्तूचं काहीतरी, ही वास्तू वास्तविकपदा शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची ही वास्तू आहे, ही वास्तू अतिशय दुरावस्थेमध्ये वास्तू होती आणि ह्या वास्तूचा उपयोग ह्या मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो। जिल्हा परिषदेच्या वतीनं आणि पंचायत समितीच्या वतीनं एक असं सेंटर उभारावं की जिथं मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची व्यवस्था होईल, मुलांना अभ्यासिकाची व्यवस्था होईल। या भागामध्ये थोडंसं मागच्या 5-10 वर्षामध्ये स्पर्धा परीक्षेचं त्या ठिकाणी थोडंसं मुलांचा अभ्यास करण्याचं कल वाटलं काही अधिकारी ह्या मोठ्या शहरामध्ये ह्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने घडत आहेत, काही मुलं आपलं नाव आपल्या तालुक्याचं नाव त्या ठिकाणी लौकिक करत आहेत, अशा मुलांना एक प्रेरणास्थान व्हावं, त्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण ह्या ठिकाणी ही वास्तू त्यावेळेला निवडली होती। आणि मला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही वास्तू आहे। या वास्तूमध्ये प्राचार्य शिवाजी गोष्टींसारखी माणसं या वास्तूमध्ये शिकले। मला बऱ्याच लोकांनी सांगत राहिले की बरी खूप मोठी लोकं त्या वास्तूमध्ये शिक्षण घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेत, मोठ्यातल्या जुन्या काळातील म्हणजे बऱ्यापैकी 26 लोक त्या वास्तूमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडले, अगदी काही पत्रकार आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही शिक्षण त्या जुन्या वास्तूमध्ये झालं होतं। अशी वास्तू एवढी ऐतिहासिक वास्तू त्या ठिकाणी पूर्ण मोडकळीस आली होती
आम्ही या वास्तूचा खऱ्या अर्थानं जीर्णोद्धार करण्याचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. या वास्तूमध्ये म्हणजे आम्ही 2017 आम्ही प्रयत्न करतो. अभिजित राऊत त्या काळी सी ओ होते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. आत्ताच्याही सगळ्या सी ओ मंडळी अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली आणि ही वास्तू कशी करावी यासाठी आम्ही जेव्हा आढावा घेतला होता त्यावेळेला या वास्तूचं जुनं रूप म्हणजे आता जुनं तसंच ठेवा पण नव्यानं उभा करावं सगळं, म्हणजे त्याचा जो लुक आहे तो जुनाच दिसावा, अँटिक दिसावा, पण तिथं सगळं नव्यानं उभा करावा अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. पहिल्यांदा जेव्हा बजेट काढलं तेव्हा जवळपास 1 कोटीचं बजेट आम्हाला या सगळ्या कामासाठी मिळालं होतं. ते पैसे मिळवायचे कुठून तर आम्ही यशवंत पंचराज व्यवस्थेमध्ये आम्हाला जे बक्षीस मिळालं होतं ते बक्षीस जवळपास 35 लाखाचं बक्षीस होतं आणि त्या बक्षिसावरती जमा झालेलं व्याज असं आम्ही ते एकत्रित केलं. माझ्याबरोबर 2 जिल्हा परिषद सदस्यांचा असलेला फंड त्या सगळ्या नियमामध्ये बसून आम्ही तो एकत्रित केला आणि माझा बराचसा फंड मी त्या इथं डायव्हर्ट केला. पंचायत समितीच्या सभापतींनी त्या टीमनं आम्हाला काही त्यांच्याकडे पैसे उपलब्ध करून दिले आणि जवळपास 90 ते 95 लाख रुपये खर्चून आपण ही वास्तू त्या ठिकाणी पूर्णत्वास आणली. काही काम त्या ठिकाणी थोडं बाकी आहे पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी ते काम लवकर पूर्ण करू. पुस्तकांसाठी आम्ही काही फंड उपलब्ध करून दिला आहे. येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पुस्तकं ते उपलब्ध होतील आणि पुस्तकं उपलब्ध झाली की चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही वास्तू आहे. आम्ही या वास्तूमध्ये त्यांचं एक सेपरेट दालन त्यांच्या पुस्तकांचं त्या ठिकाणी करतो आहे. शिवाजी महाराजांच्यावरती जगभरामध्ये जेवढी पुस्तकं लिहिली ती सगळी पुस्तकं एका छताखाली असावी, महाराजांच्यावरती एक पुस्तक लिहिण्याचं एक सेपरेट दालन असावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि ते दालन लवकर सुरुवात केलं जाईल. आणि हे सगळं मोठं एवढं मोठं उभा करत असताना या वास्तूच्या उद्घाटनाला पण तोलामोलाचा माणूस मिळाला पाहिजे. सगळ्या पक्षांच्या लोकांच्याकडं आम्ही विनंती करणार आहे की एवढी मोठी काम एवढं मोठं काम म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये सुद्धा असं काम घडलं नसेल असं काम त्या ठिकाणी आपण तयार करतो तर त्या वास्तूच्या उद्घाटनालासुद्धा त्या तोलामोलाचीच व्यक्ती त्या ठिकाणी उद्घाटन असावी असा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पुस्तकं येतील. पुस्तक आल्यानंतर आपण ह्या मतदारसंघातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत एक फॉर्म पोचवणार आहे ज्या मुलांना ऐच्छिक ह्या वाचनालयात सभासद व्हायचं आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी तसली फी आकारली जाणार नाही. आपण त्या ठिकाणी मुलांना मोफत सगळं त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. ते फॉर्म भरून घेऊन इतर मुलांना त्यांच्या अभ्यासाची त्यांच्या वाचनाची व्यवस्था करून देतो आहे. सेफ्टीसाठी आपण या ठिकाणी एक CCTVच्या सर्व्हिलन्सखाली असेल या ठिकाणी आपण एक ऑडिटोरियम उभा करतो आहे. वॉशरूमची चांगल्या पद्धतीने व्यवस्था त्या ठिकाणी आपण उभा करतो आहे. चांगला कॅफेटेरिया आपण एक छोटासा मुलांना चहाची पिण्याची व्यवस्था व्हावी त्यासाठी आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असा प्रयोग होते की आपल्या भागामध्ये पहिल्यांदाच होते की आम्ही त्या लायब्ररीच्या उजव्या बाजूची जी खोली आहे त्या खोलीमध्ये जवळपास 15 कम्प्युटर उपलब्ध करून देऊ त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्शन आपण मोफत देतो आहे. त्या मोफत इंटरनेट कनेक्शनमध्ये इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती जेवढी पुस्तकं उपलब्ध असतील किंवा इलेक्ट्रॉनिक आता सगळं बऱ्यापैकी ऑनलाईन झाले त्या मुलांना ऑनलाईन कोर्सेस करत असतील तर त्या मुलांना या ठिकाणी मोफत उपलब्ध व्हावे म्हणून आपण प्रयत्न करतो आहे. आणि येत्या काही काळात दिवसामध्ये आपण याचं चांगल्या पद्धतीने उद्घाटन करून ही वास्तू ही वाचनालय म्हणा अभ्यासिका म्हणा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणा हे आपण त्या ठिकाणी लोकांच्या ताब्यात घेतो आहे. अनेक लोक आज पुढं आलेत म्हणजे आज काही आमच्या ग्रामसेवक संघटनेनं आम्हाला आज पुस्तकांसाठी काही मानधन त्या ठिकाणी द्यायचे त्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्याही माध्यमातून मी तुम्हाला लोकांना आवाहन करतो ज्यांना ऐच्छिक विषय आहे आणि आमच्यापर्यंत करतोच पण या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या गोरगरीब मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था व्हावी एक चांगले अभ्यासिका व्हावी म्हणून जर कोण मदत करणार असेल तर आम्ही त्यांना पुस्तकाच्या स्वरूपात आम्ही त्या रोगातून त्या ठिकाणी स्वीकारणार नाही. ज्यांना द्यायचं आहे अशा ऐच्छिक लोकांनी पुस्तकं आणून दिली तरीसुद्धा आम्ही ते स्वीकारणार आहेत. वाचनाबरोबर अभ्यासाची UPSC UPSC च्या अभ्यासाची सगळी पुस्तकं आम्ही या एक छताखाली एकत्रित ठेवतो आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर पंचायत समिती जिल्हा परिषद हे काम नसतं पण काहीतरी माइलस्टोन आपल्या आयुष्यामध्ये आपण ज्या पंचायत समितीमध्ये कारभार करतो आहे अशा पंचायत समितीमध्ये आपल्या माध्यमातून ते माइलस्टोन हे अतिशय मोठं काम आहे की असं काम फार कमी लोकांनी केलं पण ते काम आपल्या माध्यमातून व्हावं आणि यासाठी आम्ही ही भूमिका घेतली. आमचा म्हणजे वास्तू असं आहे की अनिल भाऊंच्या प्रयत्नामुळे तालुक्यात आता काम करायला कुठं असं जागाच नाही आहे. रस्त्यांची कामं होत आहेत, पिण्याची पाण्याची अवस्था सगळं आता चांगल्या पद्धतीनं चालू आहे पण आमचा पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च करण्यापेक्षा अशा वास्तूमध्ये आम्ही खर्च करतो आहे की एक चांगलं काम आमच्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या फंडातून या ठिकाणी उभं राहते. मी तुम्हाला काही एवढीच देतो की अतिशय जबाबदारीनं हे सगळं सांभाळलं जाईल. मी खऱ्या अर्थाने कौतुक जर मला कोणाचं खरं असेल तर मी जिल्हा परिषदेच्या आणि
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं खूप चांगल्या पद्धतीने कौतुक करेल, कारण त्यांचं प्रचंड योगदान आहे. ते खूप कमी दिवसामध्ये उभं राहिले लक्षात. त्या कॉन्ट्रॅक्टरचं मला त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल की दिलेल्या मुदतीच्या आत त्यांनी हे काम दर्जेदार कसं व्हावं आणि आमच्या अधिकाऱ्यांनी प्रचंड संघर्ष केला. म्हणजे हे काम करत असताना रात्रभर दिवस उभं राहून या आमच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ही सगळी वास्तू उभं केली. मी त्यांचे मनापासून आभार मानेन. मला ज्या ज्या जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली, कारण आमचा आम्हाला जे बक्षीस मिळालं होतं ते बक्षीस खर्चाची शासनाच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्समध्ये बसून आम्ही बसवून सगळं आम्ही हा इमारत उभा करतो. आणि मला असं वाटतं की भविष्यासाठी भविष्यामध्ये ही खूप चांगली वास्तू उभा राहील, जेणेकरून ह्या मतदारसंघाच्या ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या वतीनं अतिशय मोठं काम उभारल्यामुळं त्या भागातल्या गरीब मुलांना त्या ठिकाणी निश्चितच फायदा होईल अशी मला त्या ठिकाणी आश्वस्त करतो.